माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 16 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर. कराड दक्षिणमध्ये विविध गावात होणार विकास कामे. राज्याचा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधीची मतदारसंघातील गावांसाठी तरतूद व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण प्रयत्नशील असतात. मतदारसंघातील गावांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काही महत्त्वाची कामे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित यादीमधून मंजूर झाली आहेत. यानुसार 16 कोटी 50 लाख इतक्या रकमेची कामे मंजूर झाली आहेत. या कामामध्ये कराड ढेबेवाडी रस्त्यासाठी उर्वरित लांबीतील क्षेत्राचे भूसंपादन करणे यासाठी 7 कोटी रुपये, डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग हॉटेल वाटार रेटरे सेनोली स्टेशन रस्त्याची सुधारणा करणे यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, आटके टप्पा ते आटके जाधवमळा रेटरे व्हाया डंगरे वस्ती पवारमळा खुबी रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरणासह सुधारणा करणे यासाठी 5 कोटी, कालेटेक काले संजयनगर कालवडे नांदगाव साळशिरंबे पाचुंबरी रस्ता सुधारणा करणे यासाठी 2 कोटी, कराड तालुक्यातील वडोली निळशेर रस्ता पार्ले गावाजवळ पुलासाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे व पार्ले गावासाठी जोडा रस्ता करणे यासाठी 1 कोटी रुपये, अशी एकूण 16 कोटी 50 लाख रुपयांच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली असून या कामांमधून मंजूर गावातील कामे केली जाणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी असल्यापासून त्यांनी प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे आजपर्यंत केली आहेत. आता आणखी 16 कोटी 50 लाख रुपयांची कामे मंजूर झाल्याने मतदारसंघातील जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.